श्रीनिवेदन प्रशांत दाभोळ बारामतीकर 10 जानेवारी ते 14 जानेवारी पुणे कोथरूड येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. माननीय श्री पैलवान मुरलीधरांना मोहर महापौर यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रातील अनेक मातबार मुलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी लढणार आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा मानबिंदू, सातारा जिल्ह्याचं कीर्ती शिखर, 2017 सालचा महाराष्ट्र केसरी पैलवान किरण नारायण भगत याही पैलवानची सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरीसाठी निवड झालेली. किरण भगतनं या अगोदर महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवलेली आहेत. महाराष्ट्र कुस्ती मैदान कुंडलचं असेल, वारण्याचं मैदान असेल 13 डिसेंबरचं, त्याचबरोबर पुण्याचं वडकीचं मैदान असेल, फुरसुंगीचं मैदान असेल, लोगावचं मैदान असेल, चरोलीचं मैदान असेल, यासारखे अनेक मैदान गाजवलेले आहेत. पाटसचं मैदान तरी अतिशय चांगलं गाजवलं. केतकी निमगाव, पळसदेव, कळंब यासारखे अनेक मैदानं किरण भगतनं गाजवली. आणि यावर्षी त्यांना त्याची सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरीसाठी निवड झालेली आहे. या अगोदर किरण भगत 2017 साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खेळलेला आहे पुणे भोगावला, आणि तिथं महाराष्ट्र केसरीच्या गजेनं त्याला हुलकावणी दिली. यावर्षी किरण भगत पराक्रम करणार का याकडं हजारो कुस्ती शौकीनांचं लक्ष लागलेलं आहे. 2023च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पैलवान उपमहाराष्ट्र श्री किरण नारायण भगत यांना कुस्ती हे जीवन श्री रामदास देसाई सर आणि आपली कुस्ती यूट्यूब चॅनल मी कुस्ती निवेदक प्रशांत दाभोळ बारामती आम्हा मित्रपरिवारांकडून त्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.